युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे अमरावती वरून। अमरावतीत अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन। निकृष्ट दर्जाचे मोबाईल दिल्याचा आरोप करत आंदोलन। हाती आलेल्या माहितीनुसार कोरोना संकटाच्या काळात आपल्या जीवाची बाजी लावून गावागावात जनजागृतीचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। अमरावतीत महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक महिला बाल विकास कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करत शासनाकडून दिलेले मोबाईल परत केले। ते निकृष्ट दर्जाचे मोबाईल दिल्याचा आरोप करण्यात आला। पोषण आहार कार्यक्रमांतर्गत 2019 अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी ॲपला नकार दिला आहे। इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲप समजत नसल्याचेही अंगणवाडी सेविकांनी सांगितले। सध्या पोषण ट्रॅकर ॲपवर मुलांचे महिलांचे नाव इंग्रजी भाषेत असल्याकारणाने इंग्रजी भाषेत माहिती भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत। बहुतेक अंगणवाडी सेविकांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतलं आहे, त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेचं पुरेसं ज्ञान नाही, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत। म्हणूनच पोषण ट्रॅकर ॲप मराठीतून उपलब्ध केले जावे। हे निकृष्ट दर्जाचे मोबाईल आहे, त्यामुळे त्यांनी महिला व बालकल्याण विभागाकडे मोबाईल परत देत आंदोलन केले आहे। जाणून घेऊया अंगणवाडी सेविका यांचा या संदर्भात आलेला व्हिडिओ। आम्हाला 2019 मोबाईल मिळाले, शासनाने मोबाईल दिलेले आहे, पण आता आधी कमकेअर चालू होतं, आता नवीन एक पोषण ट्रॅकर चालू झालं। त्या पोषण ट्रॅकरमध्ये ट्रेनिंग पण नाही होत, काहीच नाही झालं आणि समजायला थोडं अवघड होते। सांगायचं म्हणजे पूर्ण ॲप इंग्लिशमध्ये भरलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा पूर्ण संप चालू आहे, आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनमध्ये आम्ही 100% उपस्थिती आहे आमची। जोपर्यंत आम्हाला चांगला दर्जाचा मोबाईल मिळत नाही, निकृष्ट मोबाईल आहे हा जो मिळालेला आहे, आणि जोपर्यंत आम्हाला चांगला मोबाईल मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। त्यामुळं ते नवीन मोबाईल देण्याची आम्हाला शासनाला मागणी आहे। शासनाला महाराष्ट्र शासनासारखा कोणत्या खात्यापासून पाहिजे? महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना आम्ही निवेदन देत आहे, सर्वांकडून देत आहे। पूर्ण महाराष्ट्रभर आमचा हा आंदोलन चालू आहे आणि आम्हाला चांगला दर्जाचे मोबाईल पाहिजे अशी आमची मागणी आहे। संघटनेतर्फे, CIP तर्फे, पूर्ण कृती समितीतर्फे।